यानंतर या बुलेटिनमध्ये आपण महाराष्ट्रातल्या आणि कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात पाहूयात. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक होते. दुपारी 12 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित राहतील. 6वा उमेदवार निवडून आणण्यासाठी या बैठकीमध्ये रणनीती आखली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते सरयू नदी तीरी महाआरती झाली. यावेळी राज्यातील शिवसेना नेत्यांसोबतच उत्तर प्रदेशातील शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्येमध्ये दाखल होताच आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिरामध्ये दर्शन आणि महाप्रसाद घेतला. त्यानंतर हनुमानगढी लक्ष्मण किला या ठिकाणी भेट देत संत महंतांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर आदित्य यांनी रामलल्लाला साष्टांग नमस्कार घातला. राज्यातल्या भाविकांसाठी उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन उभारण्यात येईल अशी घोषणा आदित्य ठाकरेंनी अयोध्येत केली. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये विरोधकांची बैठक पार पडली आणि यावेळी एकच सर्वसमावेशक उमेदवार देण्याबाबत एकमत झालंय. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या या बैठकीला 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नाकारलाय. शरद पवारांच्या उमेदवारीबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी देखील आग्रही होत्या. मात्र विरोधकांच्या बैठकीमध्ये पवारांनी प्रस्ताव नाकारल्याची माहिती ममता बॅनर्जींनी दिली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी झाली. आता त्यांना शुक्रवारी सुद्धा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कथित नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं राहुल गांधींची चौकशी सुरू केली आहे. राहुल गांधींची चौकशी ही सूड भावनेतून केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये आंदोलन छेडलं. काही जणांनी टायर जाळत निषेध केला तर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयात धरणं आंदोलन केलं. काँग्रेसच्या या आंदोलनाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत सचिन पायलट यांच्यासह 800 काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. काँग्रेसच्या मुख्यालयातील आंदोलन सुद्धा पोलिसांनी दडपशाहीनं चिरडून टाकल्याचा आरोप केला जातोय. दिल्लीमध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीत राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेध करण्यात आला. केंद्रीय एजन्सीजकडून विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा केली. विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर नेत्यांसोबत चर्चा केली. राहुल गांधींची चौकशी करून केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. केंद्रीय एजन्सी भाजपच्या इशाऱ्यावरती काम करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. मोदी सरकार आणि केंद्रीय एजन्सीज विरोधात आज राजभवनावरती काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला. जळगाव शहरामध्ये काँग्रेसनं राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. तसंच ईडी कारवाईचा निषेध करण्यात आला. ईडी ही केंद्रीय एजन्सी नसून भाजपची संघटना झाली असल्याचा आरोप करत काँग्रेसनं ईडी विरोधात जोरदार घोषणा दिल्या. भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून ईडीचा निषेध केला. राहुल गांधी यांना ईडी विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी झाली आणि त्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. बुलडाण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केलं आणि शहरामध्ये रास्ता रोको करून निदर्शनं करण्यात आली. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राहुल गांधींच्या ईडी चौकशीनंतर अकोल्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शहरातल्या धिंगरा चौकामध्ये कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री कार चालवतात आणि भगवान सरकार चालवता अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी सरकारवरती टीका केली. कोट्यवधी रुपये देऊन सुद्धा नळाला पाणी येत नाही, मुख्यमंत्री काय करतात असा सवाल त्यांनी जालन्यात उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस हे शतरंजचे बादशाह आहेत आणि राज्यसभेत त्यांनी अशी खेळी केली की कमी मत असतानाही भाजपचा उमेदवार जिंकून आला अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी स्तुती केली.
तर भाजपचा जल आक्रोश मोर्चा हा फुसका बार निघाल्याची टीका अर्जुन खोतकर यांनी केली। मोर्चामध्ये 1500 वर लोक नव्हती, भाजपने आंदोलनासाठी पैसे देऊन लोक आणली होती असा आरोप खोतकर यांनी केला। विधान परिषदेसाठी निवडणूक ही 20 जून रोजी होणार आहे आणि त्यासाठी भाजप तयारीला लागली आहे। भाजपच्या आमदारांची मुंबईतल्या हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। 18 तारखेपासून भाजपचे सर्व आमदार मुंबईतल्या हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी असणार असल्याची माहिती आहे। नागपूरमध्ये ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे नेते शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या प्रकरणी भाजप नेत्यांच्या तक्रारीवरून हुसेन यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर शेख हुसेन हे अजूनही त्यांच्या वक्तव्यावरती ठाम आहेत। अण्णावावरून नाही तर जातीवरून जनगणना करा अशी मागणी करत समता परिषदेनं बीडमध्ये मोर्चा काढला। चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेली जनगणना तत्काळ थांबवा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। सरकारनं जनतेच्या प्रश्नावरती बोलायला हवं, पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देशवाऱ्या करत असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली। आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्या नितेश राणेंना मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं। आदित्य ठाकरेंवरती टीका करण्याएवढी त्यांची उंची नसल्याचा पलटवार उदय सामंत यांनी केला। जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। जैन समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। कांद्याचे भाव पाडण्यासाठी ईडी आणि आयटीचा वापर केला जात असल्याचा आरोप कांदा परिषदेत करण्यात आला। कांदा राजकीय वस्तू झाल्याचा आरोप देखील येवल्यातील कांदा परिषदेत करण्यात आला। शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना काँग्रेसमधला वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे। बेस्ट थांब्यांच्या जाहिरातीमध्ये 1600 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय, तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आणि या कंत्राटामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला असून त्यांच्या चौकशीची मागणी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे करण्यात आली आहे। शासकीय किंवा महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सामाजिक दायित्व सेवा करणं बंधनकारक असणार आहे आणि तसे आदेश वैद्यकीय विभागाने दिलेत। पूर्वी दंड भरून सामाजिक दायित्व सेवेमध्ये सूट दिली जात होती। मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय। 7 दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्यात। शिवाजी पार्क परिसरातील सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत। यंदा पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळ 4700 जादा विशेष गाड्या सोडणार आहे, तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली। आषाढी यात्रेसाठी जादा बसेस 6 ते 14 जुलै दरम्यान धावणार आहेत। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देण्यासाठी कोणतीही मर्यादा राहणार नाही। विद्यार्थी कितीही वेळा एमपीएससीची परीक्षा देऊ शकणार आहेत, त्यांना परीक्षा देताना मर्यादा नसेल, आयोगानं तसा निर्णय जाहीर केलाय। आयोगाच्या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलंय। राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी आमनापूर गावातील विविध विकास कामांसाठी उपस्थिती लावली। ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली। संजय राऊतांच्या प्रयत्नांमुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं असल्याचं विश्वजीत कदम म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारनं केलेल्या विविध जनकल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा असा संदेश भाजपच्या युवा मोर्चानं जालन्यामध्ये दिला। त्यासाठी रॅली काढण्यात आली। केंद्र सरकारच्या योजनांचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा यासाठी काम करणार असल्याचं युवा मोर्चानं सांगितलं। राज्यामध्ये कोरोनाचे नवे 4024 रुग्ण सापडले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सापडलेल्या रुग्णांमध्ये BA.5 व्हेरियंटचे 4 नवे रुग्ण सापडल्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे। दुसरीकडे मुंबईत सुद्धा कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय। दिवसभरात मुंबईत 2293 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील इनापूर शिवारा शेतामध्ये काम करणाऱ्या मजुराच्या अंगावरती वीज कोसळून त्यांचा मृत्यू झालाय, तर इतर 5 जण जखमी झालेत, 2 तरुणी गंभीर जखमी आहेत। चंद्रपुरातील काही भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे वीज पडून शेतात काम करणाऱ्या मुलीचा मृत्यू झालाय। गौरी कोडापे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। पाऊस झाल्यानं जिल्ह्यामध्ये सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आलाय। सांगली मिरज शहर परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे शेतकरी सुखावलाय। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। पावसाच्या आगमनानंतर अमरावती जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे।
पेरणीच्या वेळेवरती धावपळ होऊ नये यासाठी अमरावती जिल्ह्यातील पळसखेड गावात शेतकरी सोयाबीनच्या बियाण्यावरती मोठ्या प्रमाणात मशीनच्या सहाय्याने बीज प्रक्रिया करतात। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणीवरती 7 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे। मुलांच्या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोट मधून पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील राजा किन्ही इथे बेकायदेशीर हॉस्पिटल सुरू होते। साबुन विश्वास या विना परवानगी हॉस्पिटल चालवत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली आणि हॉस्पिटलची तपासणी केली असता त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती। आरोग्य विभागाने हॉस्पिटल सील केले असून साबुन विरोधात गुन्हा दाखल केलाय। लासलगावच्या नदीमध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडलेत। नदीपात्रात हजारो मृत माशांचा खस पडलाय। नदीपात्रात विषारी द्रव्य कोणीतरी टाकलं तर नाही ना असा संशय निर्माण होतोय, त्यामुळे माशांचा मृत्यू कशाने झाला याची चौकशी करण्याची मागणी होते। दिल्लीतील बद्रापूर या परिसरामध्ये वेगवान पाण्याच्या टँकरने काही लोकांना चिरडलं, यामध्ये 6 जण जखमी झालेत। मार्केट परिसरातून वेगाने जाणाऱ्या टँकर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला। पोलिसांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। अकोल्यातील कोळंबी फाट्याजवळ टँकरनं बाईकला जोरदार धडक दिली आणि अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। एटीएम कार्डची हेराफेरी करून लाखो रुपये चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। दीपक झा असं आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून विविध बँकांचे 37 एटीएम आरोपींकडून जप्त करण्यात आलेत। गोंदियामध्ये ट्रकने एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि यामध्ये 1 जण जागीच ठार झालाय, इतर 5 जण जखमी झालेत। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकला आग लावली। लोकमतच्या मुंबई आवृत्तीने 25व्या वर्षामध्ये पदार्पण केलं। यानिमित्तानं महामुंबईचा 25 वर्षांचा आढावा घेणारा 25 वर्षांची मुंबई हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला। मान्यवरांची उपस्थिती होती आणि लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली तर लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। कोल्हापूरच्या भेंडवड्यातील डॉक्टर अशोक देसाई यांना पंजाब राज्याची मासिक बियर 200 लॉटरी लागलेली आहे आणि या लॉटरीचं पहिलं बक्षीस म्हणून डॉक्टर देसाईंना 1.20 कोटींची रोख रक्कम मिळाली आहे। मुंबईच्या वाडी बंदर यार्डामध्ये रेल्वेचं फुलपाखरू उद्यान आकाराला येते। गोशून्य या एनजीओच्या समन्वयानं डम्पिंग ग्राउंडचा कायापलट करून फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रजातींच्या फुलांच्या सुंदर बागेमध्ये हे ग्राउंड रूपांतरित केलं जात आहे। कोल्हापुरातील कौलवमध्ये बेंदूर सणाचा उत्साह पाहायला मिळालाय। हत्ती घोडे उंट यांच्यासह भव्य अशी मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली, तसंच सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली। नागपूरचा तरुण कार्तिक जयस्वाल हा जागतिक विक्रम स्थापित करण्यासाठी प्रयत्न करतोय। एका तासात 3182 पुषअप्स त्याला करायचे आहेत। यापूर्वीचा विश्व विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावरती आहे। अमळनेरमधून संत सखाराम महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं। दिंडी रवाना झाल्यानं वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुढील 24 दिवस वारकरी पायी चालून 550 किलोमीटरचं अंतर कापणार आहेत। बीडच्या क्षेत्र चाकरवाडीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची रांगोळीमधून हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे। माऊलींच्या 22व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं आष्टी शहरातील 2 बहिणींनी मिळून ही रांगोळी साकारली आहे। काही ठिकाणी मिश्र खतांची विक्री करणाऱ्यांच्या टोळ्या कार्यरत झाल्यामुळे देशात बऱ्याच ठिकाणी अशी शेतकऱ्यांची फसवणूक होत होती। यावरती केंद्रानं पथकं तयार करून टोळ्यांची गंभीर दखल घेत केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानं 8 राज्यांमध्ये धाडी टाकल्यात। उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या बुलडोझर कारवाई विरोधात जमियत उलेमा ए हिंदनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली आहे। त्यांच्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। यूपी सरकारला बुलडोझर कारवाई थांबवण्याचे निर्देश देण्याची विनंती या याचिकेमध्ये करण्यात आली आहे। कोवॅक्सिन बुस्टर डोस कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटवरती प्रभावी ठरतोय, आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या अभ्यासामधून हे स्पष्ट झालंय। जगभरात गव्हाच्या उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच युएई सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। भारतीय गहू आणि गव्हाचं पीठ यांची निर्यात पुढील 4 महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आसाममध्ये तुफान पाऊस झालाय, त्यामुळे अनेक भाग जलमय झाले। शहरामध्ये पाणी शिरल्यानं लोकांचे हाल होत आहेत, तर पूल सुद्धा पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेले, त्याचा वाहतुकीवरती मोठा परिणाम होतोय।
आसाम राज्याला पावसाने झोडपून काढले, त्यामुळे अनेक भागात पूर आलाय। गुवाहाटीमध्ये पुराच्या पाण्यातून हत्ती मार्ग काढत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सिक्कीममधील गँगटॉकमध्ये भूस्खलन झालंय आणि त्यामध्ये 8 नागरिक अडकले होते। भारतीय लष्करानं तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन भूस्खलनात अडकलेल्या 8 जणांचा ढिगाऱ्या खालून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलंय। नुकतंच वायकॉम 18 नं आगामी आयपीएल प्रसारणाचे डिजिटल स्ट्रीमिंगचे राईट्स मिळवलेत आणि त्या पार्श्वभूमीवर रिलायन्स उद्योग समूहाच्या डायरेक्टर नीता अंबानींनी महत्वपूर्ण संदेश दिला। क्रिकेट आयपीएल आणि भारताचं अनोखं नातं आहे, त्यामुळे आयपीएल आणि क्रिकेट घरोघरी पोहोचवण्याची संधी मिळणं हे आमच्यासाठी आनंदाचं आणि अभिमानास्पद असल्याचं नीता अंबानी म्हणाल्या। आयपीएल प्रसारणाचे हक्क मिळाल्यामुळे आयपीएलचा प्रसार आणि प्रचार केला जातोय, तसंच क्रिकेट चाहत्यांना देखील खिळवून ठेवण्याचं काम हे वायकॉम 18 आणि जिओच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आयर्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली। आयर्लंड दौऱ्याचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आलंय। भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावरती 2 T20 सामने खेळणार आहे। या दौऱ्यातील पहिला सामना 26 जून आणि दुसरा सामना 28 जूनला होणार आहे। आयसीसीनं T20चं रँकिंग जाहीर केलंय। ईशान किशन यानं रँकिंगमध्ये 10व्या स्थानी झेप घेतली आहे। आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जसप्रीत बुमरा यानं झेप घेतली आहे। बुमरा यानं तिसऱ्या स्थानी झेप घेतली असून आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जो रूट पहिल्या स्थानी आहे। फिनलँडमध्ये झालेल्या नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्रानं स्वतःचाच विक्रम मोडत 89.30 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केलाय। नीरजची ही कामगिरी ऑलिम्पिकमधल्या कामगिरीपेक्षाही सरस ठरली आहे, मात्र या स्पर्धेत सुवर्णपदकानं त्याला हुलकावणी दिली। जगप्रसिद्ध कोरियन पॉप बँडनं काही वेळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे। 9 वर्ष 7 जणांनी एकत्र काम केल्यानंतर आता बँडमधील सगळे मेंबर्स आपल्या पर्सनल करिअरवरती लक्ष केंद्रित करणार आहेत, मात्र त्यामुळे दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेसह ग्रुपच्या मॅनेजमेंट कंपनीला सुद्धा नुकसान सहन करावं लागणार आहे। स्पायडरमॅन सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे। स्पायडरमॅन नो वे होम हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित होणार आहे। सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज स्किड गेम या दक्षिण कोरियन सीरीजचा लवकरच दुसरा सीझन रिलीज होणार आहे, मात्र आता नुकतीच नेटफ्लिक्सने घोषणा केली आणि नेटफ्लिक्सचा स्क्विड गेम द चॅलेंज हा नवा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या शोमध्ये एकूण 456 सामान्य स्पर्धक सहभागी होऊ शकतात। प्रसिद्ध गायिका तुलसी कुमार हिचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। हम नशे में असं या गाण्याचे बोल आहेत। तिच्या या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे। प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला हिचं तमिळ भाषेतलं पहिलं गाणं रिलीज झालं आहे आणि त्याची माहिती उर्वशीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे। विशेष म्हणजे दिवंगत गायक केकेनं गायलेलं हे शेवटचं गाणं असल्यामुळे चाहत्यांनी या गाण्याला पसंती दिली आहे। उर्वशी रौतेलानं आपल्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केलाय। स्नॅक ॲट वर्क असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलंय। बहुप्रतीक्षित जुग जुग जिओ या चित्रपटातलं द पंजाबन सॉन्ग हे गाणं सध्या इंटरनेटवरती धुमाकूळ घालतंय। बरेच सेलिब्रिटी गाण्याचे हुकस्टेप करून रील्स देखील अपलोड करत आहेत। याची माहिती देत करण जोहरनं याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे।